शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडीतील जागृत देवस्थान यल्लमादेवीची श्रावण यात्रा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्यातील शेवटच्या मंगळवारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. टाकळीवाडी येथील यल्लमादेवी हजारो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक या श्रावण महिन्यातील यात्रेला येत असतात. पंचक्रोशीतील हे श्रद्धास्थान आहे. उदय गायी उदय या गजरानं मंदिर परिसर धुमधुमून गेलाय. श्रावण महिन्यात भाविक भक्तांची रांग लागलेली असते. मराठी एस न्यूजसाठी टाकळीहून संजय चव्हाण. सुनील शिरपाल चिंगरे, रेणुका देवस्थानचं 1918 सालापासून श्री रेणुकादेवीची यात्रा पौष शुद्ध पौर्णिमेला भरते. तसंच प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात 5 मंगळवारी या पंचक्रोशीतील सर्व भक्त अगदी उत्साहाने जोरात येऊन देवीचं दर्शन घेऊन आई उदय घ्या आई उदय या गजरानं देवीचा परिसर दुमरून जातो. 1918 सालापासून या देवीची यात्रा होते. तसंच या देवीसाठी 2005 साली भवानीसिंग घोरपडे सरकारने क दर्जा मिळवून दिला आणि आत्तापर्यंत जवळजवळ क वर्गातून 80 लाख रुपये देवीला प्राप्त झाले. तसंच या पंचक्रोशीतील तसेच कर्नाटक महाराष्ट्रातून अनेक भक्तांनी सढळ हाताने मदत घेऊन त्या देवीचा जीर्णोद्धार आणि भक्तांच्या ह्याच्यासाठी सुविधासाठी अनेक प्रयत्न भक्तांच्या माध्यमातून झालेले आहेत.